माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ जामिनावरती बाहेर आल्यानंतर ओबीसी समाजाचं राजकारण आता तापू लागलंय. भाजप सरकारच्या काळात ओबीसी समाजावर मोठा अन्याय झाल्याचा सूर आता निघतोय. हा सूर विरोधकच नाही तर भाजपातले ज्येष्ठ नेतेही काढताना दिसत आहेत. राज्यामध्ये 40% आसपास लोकसंख्या असलेला ओबीसी समाज भाजपविरोधात संघटित झाला तर ते भाजपला चांगलंच महागात पडू शकतं. पाहूयात एक विशेष रिपोर्ट. राज्यामधल्या ओबीसी नेत्यांना डावललं जात आहे. सत्ताधारी ओबीसी नेत्यांचाही नाराजीचा सूर. एकनाथ खडसेंनी लावला नाराजीचा सूर. ओबीसींना भाजपविरोधात संघटित करण्याचे प्रयत्न. गेल्या 2-2 वर्षामध्ये ओबीसी समाजाचे जे लीडर्स आहे त्यामध्ये मग भुजबळ साहेब असतील, मग ते दूर गेले, गोपीनाथ मुंडे स्वर्गवासी झाले, एकनाथ खडसे बाजूला गेले, पंकजा मुंडेंची परिस्थिती सर्व महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे ओबीसी लीडर जे सक्रिय होते ते आता हळूहळू बाजू करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न झाला असेल किंवा झाला असेल, त्यामुळे ओबीसींच्या चळवळीमध्ये एक पोकळी निर्माण झाली. भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंचं हे विधान भाजपला चांगलंच अडचणीत आणणारं ठरू शकतं. भाजपात ओबीसी नेत्यांना डावललं जात असल्याचा थेट आरोप खडसेंनी केला. भाजपमधला ओबीसींचा चेहरा असलेले गोपीनाथ मुंडे हयात असताना त्यांना केंद्रातल्या मंत्रिपदासाठी झगडावं लागलं. आता तर त्यांची कन्या पंकजा मुंडे यांनाही राज्य मंत्रिमंडळातल्या अनेक बाबतीत डावललं जात असल्याची चर्चा होती. आता खडसेंनी त्याला जणू दुजोरास दिलाय. नरेंद्र मोदी साहेब खरं तर जात धर्म मानत नाही. पहिल्यांदा स्वातंत्र्यानंतर ओबीसी प्रधानमंत्री जागा हा अन्याय आहे. देशाचा प्रधानमंत्री पहिल्यांदा ओबीसी समाजाचा जागा आहे. मग कुठं तुम्ही असं म्हणता की नेत्यांवर अन्याय जागा आहे? खडसे साहेब असं नाही म्हणत. एकनाथ खडसेंवर जमीन गैरव्यवहार प्रकरणी आरोप झाल्यानंतर त्यांचा तात्काळ राजीनामा घेण्यात आला. मात्र हाच न्याय मंत्रिमंडळातील इतर मंत्र्यांना लावला गेला नाही. दुसरीकडे खडसे अडचणीत येतील असे प्रयत्न पक्षातूनच केले गेले, त्यामुळे एकनाथ खडसे चांगलेच दुखावले गेलेत. आणि दुखावलेले खडसे आता ओबीसींच्या लढ्यासाठी थेट छगन भुजबळ यांना साथ द्यायला तयार आहेत. दुसरीकडे 2.5 वर्षांपूर्वी देशपातळीवर ओबीसींचे नेते म्हणून छगन भुजबळ उदयाला येत होते. समता परिषदेच्या माध्यमातून भुजबळांनी महाराष्ट्रात ओबीसींचं संघटन उभं केलंच. याशिवाय दिल्ली, बिहार या ठिकाणी ओबीसींचे मोठे मेळावे घेऊन त्यांनी आपलं नेतृत्व देशपातळीवर नेण्याचा प्रयत्न केला. यात भुजबळांना बऱ्यापैकी यशही आलं होतं. देशपातळीवर ओबीसींचे नेते म्हणून भुजबळ आपलं स्थान निर्माण करत होते. ही भरारी घेत असतानाच 2.25 वर्षांपूर्वी भुजबळांना महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी अटक झाली. आता भुजबळ तुरुंगातून बाहेर आले. निश्चितच ते आता पुन्हा समता परिषदेच्या माध्यमातून देशपातळीवर ओबीसींचं संघटन करण्याचा पुन्हा प्रयत्न करणार आहेत. भाजपचं सरकार सत्तेवर आल्यापासून ओबीसींवर अन्याय सुरू झालाय. भुजबळांची अटक हा त्याचाच एक भाग असल्याचा प्रचार आता केला जातोय. स्वतः भुजबळ देखील ओबीसींना आपल्या मागे संघटित करण्याकरता ओबीसींवरच्या अन्यायाचा मुद्दा पुढे करतायत. तर शरद पवारांनीही फुल्यांचं पागोटं भुजबळांच्या डोक्यावर ठेवून जो संदेश द्यायचा तो बरोबर दिलाय. खडसे साहेबांचा मी आभारी आहे आणि ओबीसी समाजाचे प्रश्न त्यांना कळतात. त्यासाठी जे आहे त्यांनी हाऊसमध्ये सुद्धा काही प्रश्न जे आहेत अतिशय गंभीरपणे गांभीर्याने उपस्थित केलेले मला आठवतात. पूर्वी मुंडे साहेबांनी सुद्धा खूप त्या संदर्भामध्ये ओबीसीच्या कामामध्ये सहकार्य केलेलं आहे आणि त्यांनी काम केलं होतं. आता खडसे साहेब काम करत आहे. माझं म्हणणं असं आहे की लहान सहान समाजाचं काम कुठल्याही पक्षात कुणीतरी असला तरी तिथून त्याला करता येतं आणि त्यांनी ते केलं पाहिजे. ओबीसी अन्यायाच्या मुद्द्यावर छगन भुजबळांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाज भाजपविरोधात एकत्र आणण्याचा प्रयत्न झाला आणि त्याला एकनाथ खडसेंची साथ लाभली तर ती भाजपसाठी मोठी डोकेदुखी ठरू शकेल. दिल्लीहून राम शिंदेसह दीपक भातुसे, झी मीडिया, मुंबई. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.